पावसाचे माहेरघर धरणांचा तालुका म्हटलं की इगतपुरी तालुका डोळ्यासमोर येतो. इगतपुरी तालुक्यातील खडकवाडी परिसरात आपण आहोत. आपण जर पाहिलं तर येथील खडकवाडी आणि आजूबाजूच्या 12-13 वाड्यात त्यांना पाण्यासाठी वणवण रणत्या उन्हात वणवण करत फिरत लागत आहेत. आपल्या लहान लेकरांना घेऊन या आदिवासी महिला आहेत, आदिवासी बांधव आहेत, यांना रणत्या उन्हात 7-7 किलोमीटरची पायपीट करत फिरावं लागत आहे. तसं जर पाहिलं तर केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत, जलजीवन योजना यासारख्या ज्या योजना त्या अपयशी ठरल्याचं विदारक चित्र आपणास पाहावयास भेटत आहेत. आपल्या बरोबर येथील काही स्थानिक आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया का नेमकी परिस्थिती काय. काका काय सांगाल? इगतपुरी तालुक्यातील वाळवीर खडकवाडी येथे, म्हणजे पूर्ण वाळवीरच म्हटली तरी वावगं ठरणार नाही, की वाकी खापरी धरणासाठी ज्या गावच्या जमिनी संपादित केल्या परंतु त्यांना पाणी पियाला मिळत नाही. इथून इथलं पाणी मुंबई नगरला जातंय, त्यांची तहान भागते, परंतु येथील स्थानिकांची जमिनी जाऊन सुद्धा त्यांना पाणी मिळत नाही. केंद्र शासनाने जी काही जलजीवन मिशन योजना आणली, हर घर नळ, परंतु आमच्या महिलांना हर म्हणजे फक्त नळ पाहायला मिळतात परंतु त्याला पाणी दिसत नाही, आणि पाण्यासाठी एक हंड्यासाठी अर्धा दिवस वाया घालवावा लागतो. तेव्हा कुठे एक हंडा 4-5 किलोमीटर हिंडून फिरून मग तेव्हा कुठे एक हंडा घरी भरून येतो. असं जर असेल तर आदिवासींनी काय करायचं? आपल्या बरोबर अजून आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊन घेऊ. भाऊ नेमकं काय सांगाल, काय परिस्थिती? इगतपूर तालुक्यामध्ये ज्या आदिवासींचं धरणांमध्ये जमिनी गेलेल्या आहेत, त्यांचं पुनर्वसन झालेलं आहे, परंतु ह्या धरणांचं पाणी त्यांच्या डोक्याच्या उसाशी तरी त्यांना पिता येत नाही, आणि हे पाणी मुंबईला जातंय पण या स्थानिक आदिवासींना मिळत नाही. पाणी डोळ्यांना दिसतंय पण ते पिता येत नाही, इतकी ह्या पाण्यामध्ये किडे पडलेले आणि आताची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, असं विदारक चित्र झालेले की आता लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जो तो उमेदवार शक्ती प्रदर्शन करतोय आणि शक्ती प्रदर्शन करत असताना त्यांनी ते शक्ती प्रदर्शन जर आदिवासी भागामध्ये त्या गोरगरीब आदिवासींना पाणी देण्यासाठी, पाणी टंचाई दूर करण्यासाठी केला असतं तर नक्कीच त्यांचा आम्ही सन्मान केला असता. परंतु आताशी उन्हाळ्याला सुरुवात झाली, अजून 2-4 महिने जायचे, तरी जर ही परिस्थिती असली तर येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या सर्व उमेदवारांना आदिवासी जनता मतदानावरती बहिष्कार टाकू शकते. जर या उमेदवारांनी, कोणत्या लोकप्रतिनिधींनी या आदिवासींकडे लक्ष नाही दिले तर आपण बघू शकतोय की हे जे पाणी आहे ते जनावर सुद्धा पिणार नाही अशा प्रकारचं पाणी आहे. या पाण्यात अक्षरशः किडे वळवळ करताना आपल्याला दिसत आहेत. स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या दुर्लक्षामुळे हे सगळं घडत असल्याचा स्थानिक नागरिक आरोप करत आहेत. थोडक्यात काय तर हाच का आपला आत्मनिर्भर भारत अशी या आदिवासी बांधवांवर म्हणण्याची वेळ आलेली आहे. शैलेश पुरोहित. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.